या ठिकाणी आपण पाहत आहात की माननीय श्री जरांगे पाटील यांचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे. प्रथमतः आपण पोलीस गाड्यांचा बंदोबस्त पाहतोय, तर बाकीच्या पण गाड्या पाठोपाठ एका पाठोपाठ एक निघालेल्या आहेत. तर आता थोड्याच वेळात त्यांची गाडी देखील पुढे येणार आहे. आता इथे पोलिसांच्या बंदोबस्ताखाली इथून जो काही सभेचा माहोल होता, जो काही सभेचा मुक्काम होता, त्या मुक्कामापासून ते आता पुढच्या मुक्कामापर्यंत आता प्रवास सुरू झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात, या ठिकाणी मोठ्या संख्येने गाड्यांचा ताफा चाललेला आहे पुढच्या ठिकाणाकडे, म्हणजेच लोणावळा या ठिकाणाकडे. तर आपण पाहत आहात की आत्ता गाडी येईलच साहेबांची. सगळं काय आहे ते आता आपण प्रत्यक्षात पाहत आहोत की प्रत्येक गोष्टीसाठी इथं नियोजन केलेलं आहे. जर कुठे काही आग वगैरे लागली तर अग्निशमन सेवा देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या देखील आहेत आणि बरेचसे युवा कार्यकर्ते, युवा जे या ठिकाणी आपल्या मराठी बांधवांनी गर्दी केलेली आहे, पण जे गर्दी टाळण्यासाठी सेवक आहेत ते गर्दी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण आपल्या रॅलीमध्ये नाही आली पाहिजे. या ठिकाणी पायी मोर्चा चाललेला आहे. मराठी बांधव अतिशय उत्साहात दिसत आहेत. मधून चालवलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सगळ्या मराठी मावळ्यांसहित आपले जरांगे पाटील साहेब मोर्चामधून चाललेले आहेत. अतिशय गर्दी जमलेली आहे की आपल्या नेत्याला सपोर्ट करण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहू शकता सगळे जय घोष करत पुढेच निघालेले आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोस की कशा प्रकारे या ठिकाणी मराठी मोर्चांचा ताफा या ठिकाणी रस्त्याने पाऊल वाटेने चाललेला आहे. पायी मोर्चा या ठिकाणी अतिशय मोठ्या संख्येने चाललेला आहे. आपण पाहू शकतोस की किती मोठ्या संख्येने मराठी बांधव पायी मोर्चामध्ये सामील झालेले आहे. या ठिकाणी आपल्या शिवछत्रपती महाराज मूर्तीसह तू कपडे
ठिकाणी आपण पाहत आहात की कशा प्रकारे सुरक्षेमध्ये आपल्या आदरणीय मनोज जरांगे साहेब यांना चालवलं आहे. पोलिसांचा पण चोख बंदोबस्त आहे आणि सगळ्या मराठी बांधवांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देखील आहे. आणि आता ही पायी दिंडी म्हणजेच पायी मराठी मोर्चा आता थेट लोणावळ्याकडे रवाना होत आहे. आपण पाहत आहेत की अशा प्रकारे मोर्चा चाललेला आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या समोर आपले आदरणीय मनोज जरांगे पाटील हे पायी चालत आहेत आपल्या मराठी बांधवांसोबत लढा देण्यासाठी. थेट आता ही मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. तर आपण पाहू शकतात की कशा प्रकारे भल्या मोठ्या संख्येमध्ये अतिशय लाखोंच्या नाही तर करोडोंच्या संख्येमध्ये आपले मराठी बांधवांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे. म्हणजे हजेरी लावली भरपूर मराठी बांधवांनी. तरुण असो वृद्ध असो बाल असो प्रत्येक वयोगटाच्या तरुणांनी मराठी बांधवांनी या ठिकाणी हजेरी लावलेली दिसत आहे आपल्याला. Thank you.